मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला 1 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावात याची माहिती देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करण्यासाठी लोकांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाअंतर्गत गरजू रुग्णांना कोणत्याही व्यक्तीच्या वशिला किंवा ओळख न देता अर्ज करून हा निधी प्राप्त करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः मोफत करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 301 कोटी रुपयाची सहायता या योजनेतून करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यात 97 रुग्णांना जवळपास 1.5 कोटीची सहायता करण्यात आली आहे. तरी जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी व जनतेला माहिती द्यावी असे आवाहन वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी आज नंदुरबार येथे केले. आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. या उपक्रमाची सुरुवात 1 तारखेला झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये जाऊन या आरोग्यवारीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती आपण देणार आहोत. आज नंदुरबार या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या कार्यालयामध्ये रामभैयासोबत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा याबाबत आपण माहिती दिली. तर आपली माझी या माध्यमातून आपल्याला आवाहन आहे, विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीचं वाटप या करण्यासाठी लोकांना मदत करावी. आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 301 कोटीचं विक्रमी वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत झालेलं आहे आणि त्यामधील 1.5 कोटी हा निधी नंदुरबार जिल्ह्यासाठी आपण गोरगरीब रुग्णांना दिलेला आहे. त्यामध्ये सर्वात मोठा आणि खारीचा महत्त्वाचा वाटा असेल की आमदार या ठिकाणी रामभैयांचा, ज्यांनी आत्तापर्यंत गोरगरीब रुग्णांना त्या ठिकाणी पत्र देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आहे. तर मला माझी पुन्हा आपल्याला विनंती असेल की ही माहिती आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि लोकांना याचा लाभ घेण्यासाठी मदत करावी.